मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक परीक्षा 2018 जी काही गुणवत्ता यादी आहे ती लागलेली आहे आणि ती गुणवत्ता यादी आपण कशाप्रकारे बघितली पाहिजे याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो, महाफूड आपण गुगलमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभाग या विभागावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता की अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचीही वेबसाईट ओपन होणार आहे. तर या वेबसाईटवर आपण बघू शकता मित्रांनो, पुरवठा निरीक्षक सरळ सेवा भरती 2018 सवर्ग न्याय गुणांक यादी ही लागलेली आहे. तर येथे आपण जायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण संपूर्ण जी काही आपली सवर्ग न्याय गुणवत्ता यादी लागलेली आहे ती आपण बघू शकता. तर पुरवठा निरीक्षक या पदाची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि ती आपण बघून घ्यायची आहे. अतिशय मोठी मेरिट लिस्ट आहे, संपूर्ण मेरिट लिस्ट सांगणं शक्य नाही, परंतु याच्यामध्ये दिलेले आहे मार्क्स किती मिळालेले आहेत ते दिलेले आहे, नाव आहे, रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, हँडिकॅप्ड आहे का, एक सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्पोर्ट्समॅन, नॉन क्रिमिलियर आहे किंवा नाही आणि मार्क्स. तर जो आपण बघू शकता 192 मार्क्स हे हायेस्ट आहेत. तर अशा प्रकारची संपूर्ण लिस्ट आहे, लिस्ट खूप मोठी आहे, सर्वांचे नाव वाचून सांगणे शक्य नाही, अतिशय मोठी लिस्ट आहे. आपण मित्रांनो आपले स्वतःचं नाव बघून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे पुरवठा निरीक्षकची संपूर्ण जी काही यादी आहे, गुणवत्ता यादी आहे, ती लागलेली आहे आणि संपूर्ण यादी आपण अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून ती डाउनलोड करून घ्यायची आहे. तर संपूर्ण यादी आपल्या निदर्शनास आणलेली आहे. तर जे जे मित्र या परीक्षेसाठी बसलेले होते त्यांनी नक्कीच संपूर्ण गुणवत्ता यादी बघून घ्यायची आहे. आणि याप्रमाणे आपण या सर्व आपला नंबर, आपले मार्क्स किती आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत. संपूर्ण यादी अतिशय मोठी आहे, संपूर्ण यादी आपल्याला नाव सांगणं शक्य नाही. तर जेवढे उमेदवार या परीक्षेसाठी बसलेले होते तेवढ्या उमेदवाराचीही यादी आहे, एकूण 3910 पानाचीही यादी आहे. तर आपल्या सर्वांकरता ही माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांपर्यंत माहिती पोचावी या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता निर्माण करण्यात आलेला आहे. धन्यवाद.